शेतकरी मित्रांनो नमस्कार टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांनी लाल कांदा लागवड तसेच उन्हाळी कांद्याचे रोप हे लागवड केलेली आहे तर सध्याचे ढगाळ वातावरण बघता व वातावरणात होणारे बदल तर अशा परिस्थितीत आपण आपल्या कांदा पिकाची कशा पद्धतीने काळजी घेऊ शकतो व आपल्याला कोणकोणत्या कुन बुरशीनाशक व कीटकनाशकांची फवारणी घ्यायची त्यासंबंधी आज आपण व्हिडिओ बघणार आहोत ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर थ्रिप्स मावा तुटतुडे व करपा अशा रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे तर अशा वातावरणात आपल्याला खालील लक्षणे दिसल्यास त्वरित त्याच्यावर बुरशीनाशक व कीटकनाशकाची फवारणी करा थ्रिप्स व मावा ह्या किडींमुळे कांदा पिकावर पिवळसर चौकोनी चट्टे दिसतात त्याच पद्धतीने करपा रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला पावयास मिळतो यामध्ये जांभळा करपा तर जांभळा करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानावर सुरुवातीला लांब पांढरी चट्टे पडतात व हा भाग मोठ्या चट्ट्यात याचे नंतर रूपांतर होत असते यातील मधला भाग आधी हा जांभळा होतो व नंतर काळा होतो ढगाळ वातावरणात याची तीव्रता वाढते त्याच पद्धतीने तपकिरी करपा यामध्ये पानांवर पिवळसर व तपकिरी रंगाचे चट्टे दिसतात व या चट्ट्यांचा आकार वाढून पानेही सुकत असतात त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपल्याला कांदा या पिकावरती मावा व थ्रिप्स या किडींचा प्रादुर्भावसुद्धा पाहावयास मिळतो तर या किडींमुळे काय होतं की ह्या ज्या किडी आहेत या पोग्यामध्ये जो कांद्याचा पोगा असतो त्या पोग्यामध्ये लपून बसलेल्या असतात त्याच पद्धतीने यांची जर का तीव्रता वाढली तर त्या ठिकाणी हे पिकातील रस हे पूर्णपणे शोषून घेत असतात त्यामुळे आपल्या कांदा पिकाला जे अन्नद्रव्य लागतं हे पुरेशा प्रमाणात मिळत नसतं त्याच्यामुळे कांदा पीक हे वीक होत असतं त्याच्यामुळे काय होतं की जे काही कांद्याची पात आहे ही मान टाकायला लागते व ज्या ठिकाणी अन्नांवर जे काही खर्चटलेलं असतं त्या ठिकाणी त्याचे रूपांतर हे पिवळ्या डागांमध्ये नंतर कालांतराने आपल्याला होताना दिसून येतं व त्या ठिकाणी बुरशी ही वाढत जाते त्याच्यामुळे थ्रिप्स व मावा यांचे नियंत्रण करणे हे गरजेचे असते तर शेतकरी मित्रांनो पत आधी आता आपण करपा नियंत्रणासाठी कोणकोणते बुरशीनाशक आपण वापरू शकतो तर पंचेचाळीस याच्यात जो काही घटक आहे तो म्हणजे मॅनकोझेप तर हे आपल्याला दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन त्या ठिकाणी आपण करपा नियंत्रणासाठी फवारणी करू शकतो त्याच पद्धतीने बावीस टीन बाविष्टीनमध्ये जो काही घटक आहे तो कार्बन कार्बनडायझियम आहे तर हे एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन आपण त्या ठिकाणी फवारणी करू शकतो त्याच पद्धतीने बायर कंपनीचं बोनस याच्यामध्ये जे काय घटक आहे तो म्हणजे टेबुकोना झोल तर टेबुकोना झोल हे आपल्याला एक मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन त्या ठिकाणी फवारणी करायची आहे त्याच पद्धतीने आर्गॉन प्लस क्लोरोथायनिल म्हणजेच टाटा कंपनीचं सार्थक हे दीड ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन त्या ठिकाणी आपण फवारणी करू शकतो त्याच पद्धतीने सिंजेंटा या कंपनीचं आमिस्टार टॉप याच्यामध्ये आपल्याला आझॉक्सिस्ट्रोबिन प्लस डायफेनकोनॉझोल हे दोन घटक आपल्याला पावयास मिळतात तर याचे प्रमाण जे काय आहे आपण झिरो पॉईंट पाच मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन त्या ठिकाणी आपण फवारणी करू शकतो तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण कांदा पिकातील करपा नियंत्रण हे करू शकतो त्याच पद्धतीने आपल्या कांदा पिकावरती थ्रिप्स व मावा किंवा रसोषक किडींचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात दिसून येत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी टाटा कंपनीचं टाटा मानिक याच्यामध्ये घटक आहे ॲसिटमा प्रीड तर आपण हे झिरो पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकतो त्याच पद्धतीने सिंजेंटा या कंपनीचं ॲक्ट्रा याच्यामध्ये घटक आहे थायोमिथोक्झम तर हे आपण झिरो पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकतो त्याच पद्धतीने टाटा या कंपनीचं टाटा मिडा याच्यामध्ये घटक आहे इमिडा तर हे झिरो पॉईंट पाच मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन आपण त्या ठिकाणी फवारणी करू शकतो शेतकरी मित्रांनो आता अशा पद्धतीने आपण आपल्या कांदा पिकातील जे काही थ्रिप्स व मावा येतात तर त्याचे नियंत्रण हे करू शकतो अशा पद्धतीने आपण यापैकी कोणतेही एक कीटकनाशक व त्यात बुरशीनाशक मिक्स करून आपण आपल्या कांदा पिकाचे पूर्णपणे संरक्षण करू शकतो तसेच जास्त ढगाळ वातावरण असल्यास जैविक बुरशीनाशकात आपल्याला ट्रायकोडर्मा ह्या जैविक बुरशीनाशकाचा वापर करायचे आहे चे जे जे काही प्रमाण आहे याचे प्रमाण आपण दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो ट्रायकोडोर्मा घेऊन आपण त्या ठिकाणी ढगाळ वातावरणामध्ये गच्च फवारणी करायची आहे याच्यासोबत आपण सुडोमोनस फ्लोरोसन्स हे जरी घेतलं तरी चालेल शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने ढगाळ वातावरणात आपण आपल्या कांद्या पिकाचे तसेच कांदा रोपाचे संरक्षण आपण करू शकतो आज आपण कांदा पिकाचे ढगाळ वातावरणातील रोग व कीड नियंत्रण याविषयी माहिती घेतली तर ते तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद